गार्डियन गिरीप्रेमी इन्स्टिट्यूट ऑफ माउंटरिंग या संस्थेच्या वर्षपूर्ती निमित्त एन के महाजन आणि शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना जीवनगौरव पुरस्कार मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी बोलताना राज ठाकरे यांनी चौफेर फटकेबाजी करत अरबी समुद्रात प्रस्तावित असणाऱ्या शिवाजी महाराजांच्या स्मारकाला विरोधाचा पुनरुच्चार केला. गडकिल्ले ही महाराजांची खरी स्मारक आहेत, त्यांचे संवर्धन करायला हवे असं मत त्यांनी यावेळी व्यक्त केलं. तसेच मला एन के महाजन आणि शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्यासारखं वयोवृद्ध व्हायला आवडेल अशी महत्वाकांक्षा देखील त्यांनी बोलून दाखवली. प्रत्येक शब्दाचे अर्थ कधी कधी लागत नाहीत आपल्याला. कसं नुसतं होणं म्हणजे काय याचा अर्थ मगाशी लागला मला, की या दोन महान व्यक्तींच्या मध्ये उभं राहायचं, ज्याने आजपर्यंत फक्त चार सहा काही किल्ले चढले असतील, त्या डोंगरावरती गेले असेल, तो या लोकांचा पुरस्कार करणार, यांना पुरस्कार देणार, यांचा सत्कार करणार, ह्याला लोकशाही म्हणतात. लोकशाहीचा खरा अर्थ हा. मी ते दहावीत बारावीत उत्तीर्ण झालेले 98-99% मार्क मिळवलेले लोक मुलं असतात, ती मी कधीच त्यांचा सत्कार करायचा बंद केला. मनाच कसं बसं होत बर. माझे 10वीचे रेकॉर्ड मला आठवतात, त्याच्यामुळे मला कळतं की बाबा ह्यांचा मी सत्कार करणं ते चुकीचं आहे, पण काय करणार, त्यालाच लोकशाही म्हणतात. आज खर तर मला हे व्हायचं आयुष्यामध्ये, मला ते व्हायचंय मला आयुष्यामध्ये, तसे अनेकांची स्वप्न असतात की मला असं व्हावंसं वाटतं, मला तसं व्हावंसं वाटतं. मी आज माझी महत्वाकांक्षा मी आज बोलून दाखवणार. माझ्या आयुष्यातली खरी खरंच महत्वाकांक्षा, बाकी ते राजकारण बिजकारण वगैरे सगळं असतं, वयोवृद्ध व्हावं असं व्हावं. तरुण इथून येते, इथून तरुण येते, पण वयोवृद्ध असं व्हावं. कधीही बाबासाहेबांना फोन करा, मी त्यांना वाया वाया फोन करतो. आमचे प्रसादराव मित्र त्यांना फोन करतो, बाबासाहेब कुठे. 100 फोनमध्ये समजा 100 फोन केले असतील तर त्यातले 3 किंवा 4 फोनमध्ये असतील बाबासाहेब खाली, नाहीतर नागपूरला आहेत, नांदेडला आहेत, कुठेतरी इंदोरलाच गेलेत. हे कसं काय ही लोक फिरू शकतात अजूनही मला काही कळत नाही. आणि त्याला फक्त कारणीभूत फक्त एकच गोष्ट, वेळ. आज ज्या वेळेला मध्यंतरीचा काळ मला आठवतोय सगळा, त्या महाराष्ट्र भूषणचा तुम्हालाही आठवत असेल तो, काय काय झाला होता तो. वाटते ते राजकारण आपलं करत बसायचं त्या सगळ्या विषयावरती. बाबासाहेब पुरंदरे या व्यक्तीवरती तुम्ही शंका घेता? ज्या माणसाने आपला हयात अख्खी हयात आपलं आयुष्य ज्या 3 अक्षरांसाठी वाहून टाकलं. मी बाबासाहेबांचे मी इतक्या गोष्टी सांगू शकेन अशा की ज्याच्यातनं त्यांचं त्याबद्दलचं प्रेम किती आहे, किती उत्कट आहे. एक प्रसंग मला अजूनही आठवतो की एकदा शिवाजी पार्क मैदानावरती जाणताना त्याचा प्रयोग होता आणि मी आणि बाबासाहेब आम्ही त्या व्यासपीठातली जाणताना त्याचा जो काही सेट होता त्याच्या मागच्या बाजूला आम्ही दोघे जण बसलो होतो आणि दोघे जण बसलो. मी पहिल्यांदा बाबासाहेब पुरंदरे या व्यक्तीला चिडलेली नाही भडकलेली बघितली. त्या जाणता राजामध्ये काम करणारा एक लहान मुलगा जो बालशिवाजी होता त्याच्यामधला, जो महाराजांचे सगळे जे काही कपडे असतात ते जिरटोप वगैरे वगैरे सगळं घालून तो आला होता, आई वडील होते त्याचे, बाबासाहेबांचं लक्ष नव्हतं, ते माझ्याशी बोलत होते. तो मुलगा आला आणि त्यांनी बाबासाहेबांच्या पाया पडला, पाया पडल्या पडल्या त्यांनी बघितलं आणि बाबासाहेब उभे राहिले. मुलाला काय नाही बोलली, आई वडिलांना बोलली.
आणि त्याला सांगितले हे कपडे घातल्यानंतर परत दुसऱ्या कोणाच्याही पाया पडायचं नाही. आपल्याकडे पुतळा बांधणे ही एकमेव गोष्ट असते आवडीची. मी आता मध्यंतरी त्या सिंहगडच्या याला सांगितलं, सिंहगडचे काही इन्स्टिट्यूटमध्ये मी पहिल्यांदा मी सांगितलं की हे तुमचे पुतळे बांधू नका. काहीतरी कोणाच्या तरी डोक्यात नाही येतं. शिवाजी महाराजांचा समुद्रामध्ये पुतळा कशासाठी करायचा? किती स्टॅच्यू ऑफ लिबर्टी पेक्षा 2 इंच उंच का माहित नाही. बरं, महाराजांचा अश्वारूढ पुतळा, तो अश्वारूढ पुतळा जर समजा बांधायचा असेल स्टॅच्यू ऑफ लिबर्टी, मी पाहिलंय ते स्टॅच्यू ऑफ लिबर्टी, स्टॅच्यू ऑफ लिबर्टी पेक्षा 2 इंच उंच जर बांधायचा असेल घोडा केवढा झाला. बरं, हे संपूर्ण शिल्प बांधणारे करणारे शिल्पकार कोण आहेत माहित नाही. स्टॅच्यू ऑफ लिबर्टी आणि त्याच्यानंतर तो रिओ चा एक पुतळा, आणि मला असं वाटतं हाँगकाँगला असलेला तो गौतम बुद्धाचा पुतळा. याच्यानंतर जगात अनेक देशांकडे पैसे आहेत पण त्यांनी बांधले नाहीत. आज ह्या सगळ्या गोष्टी जर टिकवायच्या असतील तर मला असं वाटतं महाराजांचे गडकिल्ले टिकवणं हेच सर्वात मला असं वाटतं गरजेचं आहे, आणि तीच त्यांची स्मारक आहे.